नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबरला पावसाची जोरदार सक्रियता बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक अशी बातमी, चिंताजनक अशी अपडेट या ठिकाणी समोर येते आहे। या ठिकाणी पुढील म्हणजेच की 6, 7, 8 आणि 9 डिसेंबरला आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल। ही अपडेट आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे, नेमका कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी वातावरण हे खुलं राहून स्वच्छ वातावरण राहील, याची संपूर्ण माहिती आपण बघूया। या व्हिडिओमध्ये आपण जी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ही अपडेट आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसच्या इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी बघतोय। जी बंगालच्या उपसागरामध्ये भारताची पूर्व किनारपट्टी आहे दक्षिण भारताची, त्या ठिकाणी जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठं चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। या चक्रीवादळाचा काही नेमका परिणाम जो आहे तो आपल्याला राज्यामध्ये दिसून येणार आहे आणि या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच आपल्या राज्यामध्ये हा पुढील पाऊस होताना दिसून येईल। यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नेमका त्यांचा हवामान अंदाज काय वर्तवलेला आहे आणि हवामान खात्याचा पूर्णतः इशारा काय आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघू। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 6 डिसेंबर, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर पुन्हा एकदा जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळेल। यामध्ये मुख्यतः जो पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याचा क्वचितचा भाग। या दोन भागामध्ये जास्त करून पावसाची सक्रियता त्या ठिकाणी राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। बाकी इतरत्र राज्यामध्ये पावसाची सक्रियता अत्यंत अत्यल्प, म्हणजे काही भागामध्ये जे आहे अतिशय रिमझिम मध्यम स्वरूपाचा, अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसेल, तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील। मात्र ढगाळ वातावरण हे संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असणार आहे, पावसाची सक्रियता नुसती आपल्याला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळेल। यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मुख्यतः मोठा पाऊस होण्याची शक्यता ही 6 व 7 डिसेंबरला वर्तवण्यात आलेली आहे। 6 डिसेंबरला आपल्याला सायंकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर 7 व 8 डिसेंबरला मोठा पाऊस होण्याची शक्यता ही पूर्व विदर्भामध्ये वर्तवली गेली आहे। त्यानंतरचा ही पूर्व विदर्भामध्ये ही पावसाची सक्रियता याचा प्रभाव जो आहे हा आपल्याला मेघगर्जनेसह व अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह दिसायला बघून येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार केला तर अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये, संपूर्ण भागामध्ये 6 डिसेंबरला पूर्णतः ढगाळ वातावरण सक्रिय असेल। त्यानंतर 7 डिसेंबरच्या दुपारपासून मोठा पाऊस होण्याची शक्यता क्वचितच्या काही भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। यामध्ये मोठा पाऊस ज्या भागामध्ये होणार आहे तो म्हणजे अमरावतीचा काही भाग, त्याच्यानंतर जे आहे अमरावती चांदूर बाजार हा भाग जो आहे या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर यवतमाळचा जो पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर बाकी इतरत्र भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील व ढगाळ वातावरण सक्रिय राहील। मराठवाड्याचा जो भाग आहे हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये संपूर्णतः ढगाळ वातावरण सक्रिय असेल व क्वचितच्या काही भागांमध्ये आपल्याला नुसती रिमझिम पावसाची ही बघायला मिळणार आहे, मोठा पाऊस त्या ठिकाणी कुठंच सक्रिय नसणार आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागात देखील समान परिस्थिती असेल, क्वचितच्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम अशी धुवारी पडताना आपल्याला दिसून येईल, मात्र मोठा पाऊस व कुठल्या ठिकाणी कुठंच सक्रिय नसणार आहे, ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय असेल। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण सक्रिय असेल, क्वचितच्या काही भागांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। हा पाऊस जो आहे आपल्याला 8 डिसेंबरच्या दुपारनंतर बघायला मिळू शकतो।
त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये आपल्याला वातावरण हे खुलं बघायला मिळेल. काही भागांमध्ये जे आहे 6 डिसेंबरला वातावरण पूर्णतः खुलं असेल. त्यानंतर 7 डिसेंबरला दुपारपासून क्वचितशा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबरला सुद्धा ढगाळ वातावरण सक्रिय असेल, मात्र पावसाची शक्यता कुठंच वर्तवली जात नाहीये. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील उन्हाचा कडक प्रभाव, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रभाव उन्हाचा त्या ठिकाणी राहील. पावसाची सक्रियता कुठेच वर्तवण्यात येत नाही आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील वातावरण स्वच्छ राहील, उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल, उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये आपल्याला 8 डिसेंबरच्या सायंकाळपासून जी अपडेट आपल्याला दाखवतीये लाईव्ह अपडेट सॅटेलाईट इमेजेसद्वारे, यामध्ये 8 डिसेंबरच्या सायंकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे, तर 9 डिसेंबरपर्यंत या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार नाही. क्वचितच्या काही भागामध्ये पावसाची रिमझिम ही आपल्याला 8 डिसेंबरच्या दुपारनंतर बघायला मिळू शकते. 7 व 8 डिसेंबर दोन दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम या ठिकाणी असेल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, जळगाव खान्देश जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची, मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे, ती म्हणजे 8 डिसेंबरच्या रात्री. त्या अगोदर ढगाळ वातावरण हे पूर्णतः भागामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ज्या संपूर्ण राज्यामध्ये 6, 7 व 8 डिसेंबरची पावसाची अपडेट राहणार आहे, ही अपडेट आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघितलेली आहे. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार तर अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.